मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्षाचं पुण्यातलं मोठं नाव, पुण्याचे माजी महापौर आणि सध्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस। 2 दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून पुण्यातल्या एका बड्या बिल्डरला फोन गेला आणि पक्षाच्या कार्यक्रमासाठी म्हणून थेट 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास भविष्यात व्यवसायाला हानी पोहोचेल असा गर्भित इशारा देखील देण्यात आला होता। मात्र हे प्रकरण पोलिसात गेलं आणि उघडकीस आला एक भलताच गुन्हा। नेमकं काय झालं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। पुण्यातल्या कोथरूड परिसरातील एक प्रथितयश बिल्डर रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कार्यालयात असताना त्यांना भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या आणि त्यांच्या मावस भावाच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला। फोनवरून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी 3 कोटी रुपयांची मागणी या बिल्डरकडे करण्यात आली आणि पैसे न दिल्यास भविष्यात व्यवसायाला हानी पोहोचवेल अशी धमकी देखील या बिल्डरला देण्यात आली होती। मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या मोठ्या नेत्यानं अशा प्रकारचे पैसे मागितल्यानं संबंधित बिल्डर जरा संभ्रमात पडला आणि त्यानं या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयांना फोन केला आणि त्यानंतर बाहेर आलं एक वेगळंच सत्य। या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींनी जे सायबर क्राईमचा एक प्रकार आहे कॉल स्वूपिंग, तर त्या याचा सॉफ्टवेअरचा वापर करून त्यांनी जे तक्रारदार आहेत किंवा ज्या व्यक्तींचं नाव वापरले ज्या, तर त्या व्यक्तींचा मोबाईल नंबर वापर केला आणि त्याच व्यक्तींच्या जवळचे जे बांधकाम व्यावसायिक मित्र आहेत त्यांना एक खंडणीचा मागितली आणि ती खंडणी देण्यासाठी ऑफिसमध्ये ज्यावेळेस बोलवलं यांनी त्यावेळेस याबाबतची तक्रार आमच्याकडे आली। आमच्याकडे तक्रार आल्याच्यानंतर आम्ही तो सापळा रचला आणि सापळा रचल्याच्यानंतर जो पहिला आरोपी आहे जो शेखर टाकवणे याला आम्ही ताब्यात घेतलं। त्याला ताब्यात घेतल्याच्यानंतर जो मुख्य आरोपी या गुन्ह्यामधला तर त्याला पकडण्यासाठी आम्ही कात्रज ते स्वारगेट इथपर्यंतचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले आणि त्यामध्ये आम्हाला तो त्याच्या गाडीचा एक पळून जात असताना कात्रज बोगद्याच्या जवळपास आम्ही आमच्या युनिट 3 पथकाने त्याला पकडला। पकडल्याच्या नंतर त्याचं नाव विचारलास त्याचं नाव संदीप पाटील, राहणार कोल्हापूरचा आहे तो। त्याच्याकडे आम्ही जो काही त्याच्याकडला मुद्देमाल होता सोबतचा तो सगळा हस्तगत केला आणि त्याला अटक केलेली आहे। त्याप्रमाणे कोथरूड पोलीस स्टेशनला जो एक्सॉर्शनचा गुन्हा आहे खंडणीचा तो गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये IT Act सेक्शन लागलेले आहे। याच्यामधली मोडस अशी आहे की जो आरोपीत आहे तो इंटरनेटवरती ज्या व्यक्तींचे नावं टाकून म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही नाव घेऊन तो सर्च करायचा। सर्च केल्याच्या नंतर त्याने टॉप बिल्डर्स इन कोथरूड एरिया मग त्याच्यामधून तो टार्गेट फिक्स करायचा आणि त्या संबंधित व्यक्तीच्या जवळचा किंवा काही आहे तर त्याचा वापर करून तो इंटरनेट जे मोबाईल नंबर यायचा त्या मोबाईल नंबरवरून तो त्यांना कॉन्टॅक्ट करायचा। यातील मुख्य आरोपी संदीप पाटील हा मूळचा कोल्हापूरचा आहे। त्यानं शेखर ताकवणे याला हाताशी धरून हा संपूर्ण कट रचला। गुगलवरून त्याने संबंधित बिल्डर आणि मुरलीधर मोहोळ यांचा नंबर मिळवला आणि स्पूफिंग कॉलचा वापर करून बिल्डरला फोन केला। मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलीसही चोरावर मोर ठरलेत। त्यांनी पैसे घेण्यासाठी आरोपींना बोलावलं आणि बेड्या ठोकल्यात। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत डिजिटल।